महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज लाईव्ह चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमीचा. नमस्कार, मी सुद्धा महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. या बातमीचे प्रायोजक आहे त्रिगुणू बडेवलकर. संत कान्होराज पालखी सोहळा आयोजक माजी शिक्षक स्वर्गीय विठ्ठलराव शिर्के प्रतिष्ठानची स्थापना करण्यात आली असून आज गावातील बौद्ध, मातंग, चर्मकार आणि नाईक समाज तसेच इतर गरीब गरजू 70 कुटुंबांना किराणा मालाच्या साहित्याचं वाटप करण्यात आलंय. या प्रसंगी शिक्रापूर पोलीस स्टेशनचे विक्रम साळुंखे, पत्रकार भरत पतंगे, बन्सी पराड, माणिक शिर्के आणि ग्रामस्थ उपस्थित होते. प्रतिष्ठानच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवण्याचा मानस असून त्याचाच एक भाग म्हणून आज गावातील गरीब कुटुंबांना मदतीचा हात देण्यात आला आहे. तसेच केंदूर ग्रामपंचायत कार्यालय कर्मचारी वर्ग तसेच चौफुला कोविड सेंटरचे राव लक्ष्मी फाउंडेशन आणि कार्यसम्राट आमदार अशोक बापू पवार यांच्या सेंटरला आयुर्वेदिक काढ्याचे वाटप करण्यात आले. मी रवींद्र भोसले, केंदूर येथील जुन्या काळचे शिक्षक स्वर्गीय विठ्ठलराव शिर्के गुरुजी यांचा नातू, त्याचप्रमाणे माणिकराव शिर्के यांचा भाचा. आपण बघतोय मागच्या वर्षापासून कोरोना सदृश्य परिस्थितीमुळे ज्यांचा हातावर पोट आहे अशा लोकांचं जीवन जगणं असह्य झालेलं आहे आणि त्यांना आर्थिक टंचाईमुळे अनेक गोष्टींचा सामना करावा लागतो. मी पुण्यात जागृती ग्रुप एक सामाजिक संस्थेचा अध्यक्ष असल्यामुळे गेली अनेक वर्ष पुणे शहर, पुणे जिल्हा असेल आणि महाराष्ट्रामध्ये संस्थेमार्फत आमचं सामाजिक कार्य चालतं. 2 वर्षापूर्वी सांगली कोल्हापूरमध्ये जो पूर आला होता त्यामुळे जागृती ग्रुप संस्थेच्या वतीने 32 ट्रक साहित्य सांगली कोल्हापूर सातारा भागात गेलं होतं. त्याचप्रमाणे मागच्या वर्षी पूरग्रस्त परिस्थिती आपली कोरोना सदृश्य परिस्थितीमध्ये पुणे जिल्हा, उस्मानाबाद जिल्हा आणि सातारा जिल्हा या ठिकाणी जवळजवळ 1 कोटीच्या मदतीचं वाटप, राशन कार्डचं किट असेल, किराणा मालाचं किट असेल, त्याचप्रमाणे जे लॉकडाऊनमध्ये जी कुटुंब चालत चालत परगावी निघाली होती त्यांना पण अक्षरशः पायातल्या चपलांच्या जोड्यापासून पुरवण्याचं काम जागृती ग्रुपने केलं. आणि ह्या वर्षीपासून पण जागृती ग्रुप या लॉकडाऊनच्या काळामध्ये वंचित कुटुंबांना मदत करण्यासाठी सक्रिय आहे. पुण्यात आमचं काम चालू आहे. उस्मानाबादमध्ये रोज कोविड सेंटरमध्ये रोज 200 लोकांना जेवण पुरवण्याचं काम कोविडच्या नातेवाईकांना, कोविड पेशंटच्या नातेवाईकांना केलं जातं. त्याचप्रमाणे आज केंदूर या गावामध्ये माझी इथं सामाजिक बांधिलकी असल्यामुळे, माझे ऋणानुबंध असल्यामुळे आमच्या आदरणीय मामा माणिकराव शिर्के यांच्या सूचनेवरून, त्याचप्रमाणे आमचे मित्र भरतजी पतंगे यांच्याशी विचारविनिमय केला असता त्यांनी इथं पण काही कुटुंबांना मदतीची गरज आहे त्यानुसार आज आम्ही इथं विठ्ठलराव शिर्के प्रतिष्ठानच्या वतीने आणि जागृती ग्रुपच्या वतीने 60-70 कुटुंबांना किराणा मालाच्या साहित्याचं वाटप केलेलं आहे. इथून पुढच्या काळात ज्या इथं सांगायला मला आजच्या आनंद होतो, विठ्ठलराव शिर्के प्रतिष्ठान हे केंदूरमध्ये स्थापन झालेलं आहे आणि कुठल्या राजकीय वादातटात न पडता, कुठल्या गटतटाच्या राजकारणात न पडता सामाजिक बांधिलकी म्हणून पर्यावरण क्षेत्र, आरोग्य क्षेत्र आणि शिक्षण क्षेत्रात हे का इथून पुढचं शिवाजी विठ्ठलराव शिर्के प्रतिष्ठान हे काम करणार आहे याबद्दल मी आपल्याला सांगून मला आनंद होत आहे. नमस्कार. महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज लाईव्ह चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. महाराष्ट्र न्यूज लाईव्ह, शोध सत्य बातमीचा.